अरे 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 अरे, सिग्नल पण ब्रेक केला. तशीच पाठीमागे जो बसतो माणूस त्याच्या पण सेफ्टीची काळजी घेऊन त्याला पण हेल्मेट दिले तर बरं होईल. फोन ठेवून द्या फोन. नॉनसेन्स, गेली 4 वर्ष जे कंटेंट देतोय त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल. हे असे ट्रॅफिक रूल ब्रेक करणारेच जबाबदार असतात ॲक्सिडेंटसाठी. नमस्कार मित्रांनो, थंडर ऑन रोडच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? बस मजेतच राहा आणि सर्व ट्रॅफिक रूल तेवढे फॉलो करा. ट्रिपल सीट आहेत, BS 3437, हेल्मेट पण नाही आहे. काय बोलणार आता? नो कमेंट्स, कर्माने मारतील. दिले ना कमेंट्स शेवटी, नुसते बोलायचं ना आवाला. नो कमेंट्स, नो कमेंट्स. कमेंट का केली मग आता कर्माने मारतील. अरे 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 अरे, सिग्नल पण ब्रेक केला. झेब्रा क्रॉसिंग कुठे दिसतच नाही. चार वर्षावरील लहान मुलांना पण आता हेल्मेट कंपल्सरी आहे, हे लक्षात घ्यावे. आमच्या घरी माणसं कमी आणि हेल्मेट जास्त आहे असं झालं आहे आता. म्हणजे आमच्या छोट्याला पण आम्ही कधी MH 46X X6607 MH 46Q 9441 नवी मुंबई पोलीस उचित चलन असावे. तुम्ही स्वतःच्या सेफ्टीची काळजी घेता, तशीच पाठीमागे जो बसतो माणूस त्याच्या पण सेफ्टीची काळजी घेऊन त्याला पण हेल्मेट दिले तर बरं होईल. आणि ॲक्सिडेंट झाल्यावरती आताही बघा, आताही बघा, पुढे बघतच नाहीत. आणि ॲक्सिडेंट झाल्यावरती फक्त बाईक चालवणारा जो आहे त्याच्याच फक्त जीवाला धोका नसतो, तर जो पाठीमागे बसलेला असतो विदाउट हेल्मेट त्याच्या पण जीवाला धोका असतोच. आणि जास्त केसेसमध्ये समोरचा जो बाइकर आहे तो वाचला जातो, कारण की तो त्याला थोडासा टाइम मिळतो, 2-4 सेकंद मिळतात, पण पाठच्याला काहीच टाइम भेटत नाही. हे लक्षात घ्या जरा. आणि नाकाबंदी आहे RTO वाल्यांची. मला पहिल्यांदाच म्हणता येईल नवी मुंबईमध्ये RTO ची गाडी अशी दिसली आहे, एक नंबर. खूपच गाडी द्या वाटतं. MH 46W 6301. काकींनी हेल्मेट नाही घातलं आहे, त्यांचा जो साईड मिरर आहे तो वाकडा आहे, प्लस लेन चेंज करतायत, इंडिकेटर देत नाहीत. मग काय एक्सपेक्ट काय करता की बाकीचे जे गाडीवाले आहेत त्यांनी कशी चालवावी गाडी? तुम्हाला बघून त्यांनी अचानक ब्रेक दाबावा, तर त्यातल्या त्यात तुम्हाला एखाद्याने कट मारला तरी तुम्ही त्याला शिवाय देणार आहात. पण तुमचं कर्तव्य असं काहीच नाही की बाबा इंडिकेटर द्या, हेल्मेट तर सोडून द्या, हेल्मेट तर लांबची गोष्ट. पण एखादा इंडिकेटर द्यावं आपण लेन चेंज करताना, काहीच नाही. नॉनसेन्स. तो बघा, तो बघा, नाल्यात बघा, एवढा मोठा ट्रक आहे ना, दिसत नाही आहे काय. देखे कातरंगी असतात ना खरंच, कुठून येतात चाले तेच कळत नाही. पत्ता तेवढा यांचा कळायला पाहिजे बस. आता हे साहेब बघा फोनवरती आहेत,
बघूया आपण किती वेळात फोन ठेवतात. एक हात डोक्यावरती, एका हातात फोन आणि स्टिअरिंग हवेत आहे. आता तुम्ही बोलत असाल की तुला कसं कळालं फोनवरती आहे. अरे साईड मिररमध्ये त्यांचं सगळं दिसून येतं. असं काय कोणाच्या गाडीमध्ये वाकून बघायची गरज नाही पडत. आता कदाचित झूम केलं तर तुम्हाला पण दिसेल फोनवरती आहेत की नाही ते. बघूया अजून किती वेळ फोन चालू ठेवतात. दोन चार मिनटं देतो असं नाही की एक लगेच एखादा कोणतरी आपल्याला फोनवरती बोलताना दिसतो आणि लगेच आपण त्याचा पाठलाग करून लगेच त्याला फोन ठेवायला हे करतो. एक दोन मिनटं ठीक आहे, बोलला की बाबा गाडी चालवतो आहे, नंतर बोलूया आपण. पण इथे तसं काय दिसत नाही आहे फोन बिन ठेवायचा प्रकार. रमत रमत जमत गाडी चालवत आहेत, फोन पण चालू आहे रमत गमत. किती सिरियस आहेत बघू, किती सिरियस आहेत बघा. अरे त्याला काय होत आहे. अरे माझ्या बायकोने आज कारल्याची भाजी दिली. मूर्ख अक्कल नाही दिला. कारल्याची भाजी आवडत नाही तरी पण मला कारल्याची भाजी दिली. नॉन सेन्स. मी डबाच खाल्ला नाही, मी बाहेर जाऊन आज चायनीज खाल्लं. काय सांगू तुला यार. अरे स्टिअरिंगवरती तरी हात ठेव, ते हातवारे नंतर कर. इंडिकेटर नाही देणार तो, लिहून देतो. मी याच्यामुळे शिव्या खातो लोकांच्या. मला तिकडून त्याला बोलायला प्रॉब्लेम होत होता म्हणून इकडे आलो. मस्त फोनवरती रमलेत ते. नाही ऐकणार. बोला तुला काय करायचं आहे. मी तर एका स्पीडने हळूवार चाललोय. तू कोण आहे मला सांगा सांगणारा. इंडिकेटर दिलं का मला. फोन ठेवून द्या फोन. नॉन सेन्स ठेवला नशीब. तो दाखवायला ठेवला का खरोखरचा ठेवला माहीत नाही. हे असे महाभाग, तर या अशा महाभागांना मी जर यूट्यूबवरती आणतोय, रिव्हील करतोय या अशा चू लोकांना, तर काय चुकतंय माझं. मला तर नाही वाटत मी काय गेली 4 वर्ष जे कंटेंट देतोय त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल. हे असे ट्रॅफिक रूल ब्रेक करणारेच जबाबदार असतात ॲक्सिडेंटसाठी. ॲक्सिडेंटमध्ये दुसऱ्याच्या चुकीमुळे ज्याचा जीव गेलेला असेल ना असा कोणाच्या तरी घरी जावा आणि त्यांचे हाल काय झाले असतील. त्यांचा जो माणूस असेल, कर्ता पुरुष जेव्हा देवा घरी गेला असेल त्याच्यानंतर त्यांचे हाल काय झाले असतील ना ते येऊन मला कमेंट करा. किंवा तुमच्यापैकी पण कोणाच्या तरी असा अनुभव असेल तर नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. मूर्ख आहेत मूर्ख साले. असा राग येतो ना मला, पण काय करणार ना, कुठून मारू तर नाही शकत. का आपण कोण अधिकारी पण नाही कोणते, का मोठा मी शाना पण नाही आहे एखाद्याला उठून कानाखाली ते म्हणणार. अरे तुला काय करायचं आहे, बस एवढंच असणार. तुला काय करायचं आहे. मी काही करेन, माझी गाडी माझा फोन. मी गाडी चालवताना फोनवरती बोली ना, तर गाडी थांबवून बोलीन. तर गाडी थांबवून बोलायचं तर तुला कोण बोलणार पण नाही म्हणा. पण गाडी चालवताना जर असं कोणी काही करत असेल
फक्त भाई आपल्याला कंट्रोल नाही होत, बाकीच्यांना लोकांना चालत असेल, ते असे ड्रायव्हर बघून सोडत असतील, पण आपण नाही. कारण की असाच एखाद्या चूमुळे माझं पण उद्या ॲक्सिडेंट होऊ शकतं. कदाचित हा जो आत्ता होता तोच उद्या याच टायमाला निघाला, मी पण याच टायमाला निघालो आणि हा फोनवरती बोलता बोलता समजा लेन चेंज केली अचानक, तर माझी पण डेथ होऊ शकते. समज रे. सो जर असं काही ट्रॅफिक रूल ब्रेक करणारे दिसत आहेत तर वेळीच त्यांना त्यांची चुकी दाखवून द्या, फेमस करा, पण कुठेही त्यांच्याबद्दल वाईट कमेंट करू नका, पर्सनली त्यांना टॉर्चर करू नका. बस एवढंच म्हणणं आहे, जास्त काय पकवत नाही. व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही आवडला तर सोडून द्या. फक्त आणि फक्त मित्रांनो एवढंच करा, ड्राईव्ह सेफ. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय. या कबूतरांचा काय प्रॉब्लेम आहे मला ते समजत नाही. म्हणजे कोणता दुसरा पक्षी मला हायवेवरती दिसत नाही चारा चरताना, फक्त हे कबूतरच नुसती चरतच असतात कुठे ना कुठे. मी 4-5 वेळा वाचलो आहे किंवा मी 4-5 वेळा कबूतरांना वाचवलं आहे अशा कंडिशनमध्ये. कमेंट करून सांगा मला. कबूतरांबद्दल मी ऐकलं आहे की यांचं डोकं कमी असतं, तर हे खरं आहे का ते पण मला कमेंट करून सांगा.